आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नव्या रूपात नव्या ढंगात स्वागत आहे तुमचं. प्रिन्स निखारगे. भद्रावती, तुझे उपकार. विसरणार नाही. आमच्या उपकारांचं राहू दे. पण चेडोबाचे उपकार आयुष्यात कधीच विसरू नका. जय बाबा चेडोबा. अग्नीला साक्षी मानून मी तुला माझं पहिलं वचन देतो. तुला मी कधीच अंतर देणार नाही. मी तुमच्या सुखासाठी अख्ख्या जगाला मोहिनी घालायला कमी पडणार नाही. मी तुला सगळा मान सन्मान देईन ज्याची तू हकदार आहेस. तुमच्या वाटेत येणाऱ्याची मान सन्मानानं छाटून टाकेन. तुमच्या शब्दाबाहेर नाही. मी तुम्हाला शब्दाबाहेर जाऊ सुद्धा देणार नाही. आपला एकच ध्यास सर्वनाश. बाबा छेडोबाला साक्षी ठेव आणि या मणी मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते. मैत्री आणि तिच्या कुटुंबाला नावाची भद्रता. मैत्री श्रीयुत प्रिन्स निखारगे. मी सौभाग्यवती भद्रावती प्रिन्स निखारगे येते तुला तुझ्या पित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी. भद्राचा एकच इशय बघून बघून घेईन आणि टाकीन संपूर्ण. मैत्री
मैत्रेयी, मैत्रेयी, माझं ना एक नोटपॅड सापडत नाहीये, तू ठेवलायस का कुठे? मैत्रेयी, मैत्रेयी, मी मैत्रेयी, मैत्रेयी, काय झालं? कसल्या विचारात हरवलीस? यश, आज जे माझ्या बरोबर घडलं ना ते 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 खूप अनपेक्षित होत. म्हणजे मला कळत नाहीये का कस ते, पण जे काही घडलं ना त्याची, म्हणजे मला असं वाटतंय की काहीतरी चाहूल लागते का काय? काय कसली चाहूल? अशी का बोलतेस तू? काय झालंय? नीट सांग ना. आज मी आणि शक्ती बाजारात गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मला खूप भीती वाटते, मला खूप टेन्शन आलंय. मलाच का ते प्रेत दिसलं असेल आणि माझच प्रेत मला दिसावं? बर, आणि आणि तो माणूस, तो माणूस हुबेहूब तुमच्या भावासारखा होता. त्याचं बोलणं, त्याचं चालणं अगदी अगदी प्रिन्स सारखं वाटलं मला. यश, त्याचा आवाज पण तुमच्या भावासारखाच होता. मला कळत नाही, मला खूप भीती वाटते हेही माणसाशी सारखी परत काय येतात आपल्या आयुष्यात. नाही म्हणजे मला मला खरंच कळत नाही, जर प्रिन्स परत आला असेल ना तर तो परत माझ्या मुलीला. तू शांत, शांत, खाली बसा दे, बस शांत. काही होणार नाहीये आपल्या मुलीला, प्लीज हे असे नको ते विचार डोक्यात आणणं थांबव. आणि मैत्रेयी, आशानी ना तुलाच त्रास होणार आहे. गेल्या काही दिवसात आपल्या आयुष्यात जे काही घडलंय ना त्याची भीती अजून तुझ्या मनातनं गेली नाहीये, म्हणून तुला हे सगळं वाटत असेल. नाही, असं तुम्हाला वाटतंय. बरं, प्रेताचं सोडून देऊया आपण. तो माणूस प्रिन्स सारखाच होता ना? तो प्रिन्स सारखा प्रिन्स नाहीये. मैत्री, एकसारखी वागणारी, बोलणारी, दिसणारी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला असतात. तू प्लीज या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस, आशाने तुझ्याच डोक्याचा ताण वाढेल. आओ, पण घाबरतीयस काय अगं तू? मैत्रेयी, तुझ्यासारखी कणखर धीट बाई जर घाबरायला लागली तर कसं करायचं? काय काय केलंयस तू आयुष्यात? भावल्याला फेस केलंस धीटपणे, माझ्या जीवावर उठलेल्या त्या आत्म्याचा खात्मा केलास तू, प्रिन्सला वेड्यांच्या इस्पितळात पाठवणारी तू, रावसाहेबचा प्रत्येक डाव हाणून पाडणारी तू. मैत्रेयी, तू अशी घाबरलेली मला नाही बघवणार. अगं धीट बाई आहेस तू, तुझ्याकडनं प्रेरणा घेणाऱ्या अनेक स्त्रिया तुझ्या आजूबाजूला रोज असतात. तरीही मला या वेळेला भीती वाटतेय. प्रिन्स मेंटल असायलम मधनं बाहेर आला असेल तर त्याला इथे यायला वेळ नाही लागणार फार.
प्रिन्स, प्रिन्स तू बघ ना, तुझ्या आवडीच्या मी हळूवड्या बनवल्यात रे, असता असता तर हाताने भरवले असते मी स्वतःच्या. प्रिन्स बाळा, कुठेस तू? इथे. कुठे चोर? अबे आके, तू काय जागेपणी स्वप्न पाहून राहिली का दादा? अरे तुझी शपथ, ती खिडकी बघ, तिथून आला असेल तो. थांब थांब थांब, खिडकीतून? अबे ए चोर, कोण रे? कोण ए चोर? अरे कोण बे? अके अके अके, दूरपर्यंत कोणीच नाही ना तिथे. असं कसं होईल? मी ना प्रिन्स साठी हळूवड्या घेऊन आली आणि इथे बसली होती, तर तो आला, त्याने सुहास घेतला आणि आणि माझ्या कानात बोलला. इथे करत शांत हो मम्मा, तुझा बीपी आय झालाय का? काहीच झालेलं नाहीये, सीन क्रिएट करू नकोस, कोणी चोर वगैरे नाहीये. चल तू खाली चल. चल मग. अगं नाही यश, यश अरे तू तरी ऐक ना, मी ना प्रिन्स साठी अळूवड्या घेऊन आली इकडे, तर खरंच घरात चोर होता रे. अच्छा, म्हणजे स्वतःच्या लेकाच्या फोटोला अळूवड्या भरवत होतीस का? अगं पितृपक्षात वाडी घरा बाहेर ठेवतात, घरात नाही. काही बोल नकोस, तुझा भाऊ जिवंत आहे. एक मिनिट, माझ्या मुली बाबतीत आदिती बाबतीत त्यांनी जे काही केलंय त्यानंतर मी त्याचं अस्तित्व मानत नाही. तो माझा भाऊ नाही आणि मी त्याचा. आपल्याला वाद नको आहे त्यावर, आणि काही कोणी चोर वगैरे आलेला नाहीये. चला. मी खरंच सांगते डॉली, खरंच दादा इथे चोर आला होता या घरामध्ये, मी बघितलं त्याला. तू काहून एवढा आवाज चढून राहिली काय? तुला माहिती ना आपल्याला काही दिवस या घरामध्ये नमून राहायचंय म्हणून. दादा मी बोलले ना घरात चोर आला म्हणून. गोंधळ नाही, आवाज नाही, नाहीतर नाती गोती विसरून एकेकाला आलं का ध्यानात? दादा मी बोलली होती ना घरात चोर आला म्हणून. अगदी पण हा चोर नाही दिसू राहिला, एवढा रुबाबदार दिसत नसतो ना चोर. मामा तो खरंच चोर आहे, तू बोलव ना सगळ्यांना प्लीज. चोर नाहीये मी, मी प्रिन्स आहे. प्रिन्स निखारगे, तुझा भाऊ, तुझा मुलगा, तुझा भाचा आणि त्या मैत्रीचा जुना कर्दन काढ. आलं का ध्यानात? काही पण काय बोलून राहिला बे तू? हा आणि तू आमचा प्रिन्स? अबे चेहरा बघ ना आरशात, चेहरा बदललाय माझा. काही सांगशील आणि आम्ही विश्वास ठेवू? थांब, पोलिसांनाच बोलवते, चांगला दम भरतील. माते पोलिसांना बोलवायचं नाही, त्यात सांगितलं ना शहाणपणा केलास तर एकेकाला मारेन मी, मारेन. हा
मीच तुझा प्रिन्स आहे. प्रिन्स परत आला आला द किंग इज बॅक. बरं माझ्या दादाला वेड लागलाय आम्हाला नाही. तू ना तू थांब, मीच बोलवते पोलिसांना, तुला दाखव. माझ्या समोर हुशारीच काय मूर्खपणाही दाखवायचं नाही. हा आलं का ध्यानात? हा तर एकदम प्रिन्स सारखं बोलतोय. हो नाके आलो का ध्यानात? सेम टू सेम आपल्या प्रिन्स सारखाच बोलून राहिला ना बाप्पा. कारण मी प्रिन्सच आहे तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. माझा चेहरा बदललाय, बाकी मी तोच जुना प्रिन्स आहे. तुझ्याकडे तुझ्याकडे काय पुरावा आहे की तू माझा प्रिन्स दादाच आहेस? हा पुरावा हवाय तुला, देतो. कुठून सुरुवात करूया? जन्मापासून करूया? हा करूया बर. बाळा तुझ्या जन्माच्या वेळी तू जिवंत राहणार किंवा माते जिवंत राहणार अशी सिच्युएशन झाली होती. तुमच्या दोघींचं नशीब खूप चांगलं होतं म्हणून वाचलात, नाहीतर दोघींपैकी एक. बरोबर मामा? बरोबर मामा. आम्ही लहान असताना चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती, मग ते तुला आठवत? माझ्या फादरांची चेन चोरली होती तू याला वाचवायला. ती विकलीस याला बाहेर काढलं, आठवत? बरोबर बरोबर बरोबर. अगदी अलीकडचीच घटना सांगतो. अदितीला कोणी मारलं? मी. तिला जमिनीत कोणी गाडलं? मी. त्या मैत्रीला रूम मध्ये बंद करून वेड कोणी केलं? मीच. आणि त्या मैत्रिणी मलाच वेड ठरवलं आणि असायलम मध्ये पाठवलं. तोच तोच बदला पूर्ण करायला प्रिन्स परत आलाय हव्या जोमाना आणि आधीपेक्षा दाम दुप्पट ताकतीन. आता मी कोणाच्या बापाला नाही घाबरत. बघा तुमचा विश्वास बसत असेल तर ठीक, नाहीतर लावा ताकद समोरच आहे मी. तू जर आमचा प्रिन्स आहेस तर तुझा चेहरा कसा वेगळा आहे? नियती. नियतीत जे लिहिलं असत तेच होत. प्रिन्स एका अपघातात संपला, माझं शरीर तेच आहे, जन्म नवीन झालाय असं समजा. अपघात? कधी कुठ? अरे कसा झाला तो अपघात? काही महिन्यांपूर्वी आमच्या असायलम मधून काही लोकांना मोठ्या असायलम मध्ये शिफ्ट करत होते, शहरापासून खूप लांब. आमची गाडी घाटातून चालली होती, तोच एकमेव चान्स होता माझ्याकडे तिथून सुटायला. मी प्रयत्न सुद्धा केला पण माझा प्रयत्न माझ्यावरच शिकला. गाडी दरीत कोसळली, गाडीत स्फोट झाला आणि सगळे तिथल्या तिथे मेले. फक्त एकच माणूस वाचला,
नियती जाग आली तेव्हा गावातल्या कुठल्या घरात होतो मी. स्वतःकडे बघितलं, माझा चेहरा आगीने पार जळाला होता. जवळच्या हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट झाली, माझी प्लास्टिक सर्जरी झाली आणि नवीन चेहरा मिळाला मला. कहाणी चांगली आहे पण विश्वास ठेवण्याला एक नाहीये. तू अपघातात गेलास हे आम्हाला कसं नाही कळलं? आणि एवढा मोठा अपघात होऊन याची कुठं काही बातमी नाही ना बाप्पा? कदाचित बातमी दाबली गेली असेल. जे मेले ते सगळे वेडे होते, कोणाला काय फरक पडणार आहे? मला नाही विश्वास बसत. तू आमच्या प्रायव्हेट गोष्टी कुठून तरी शोधून काढल्या असेल तर? पण तरी मला असंच वाटून राहिलं ना. म्हणजे समजा बा, आम्ही तुला आमचा प्रिन्स मानून चाललो. नाही ना, पण अशी खात्रीच नाही पटून राहिली ना बाप्पा. आता एका गोष्टीने खात्री पटू शकते. कोणत्या वाक्य? प्रिन्सच्या उजव्या पायावर जन्म खूण आहे. ती जशीच्या तशी असेल ना तर हाच आपला प्रिन्स आहे.